मित्रांनो हा बघताय मी आता असं लावतोय इथे दाब बरोबर कसं नाही चुकीच झालं थोडेसे त्यांनी लावलेलं आहे आणि ते थोडंसं राहिलेलं आहे अर्ध ते पण लगेच होईल ना आता जवळजवळ अर्धा तास 10-15 मिनिट नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्कानी युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचा रुद्र शेंडेकर आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे तो म्हणजे की मित्रांनो आज मी आलो आहे कुडावे गावामध्ये पळस पळस आहे गाव कुडावे गाव तर मित्रांनो आज मी मित्राकडे आलो आहे प्रियेश आपला मित्र आहे त्याच्यात तो आपल्याला आज शेतावर घेऊन जाणार आहे लावणी करायला भात लावणी आहे ते आज आपण बघणार आहोत की भात लावणी कशाप्रकारे करतात आपल्यासोबत मित्र आहे तो बोलतोय की 5 मिनिटावरच आहे इथून तर आपण गाडी घेऊन जाऊया ना चालत जाऊया बोलतोय तर चला चालत जाऊया आणि तिथे जाऊन बघूया की शेत कसं आहे आणि भात लावणी कशा प्रकारे मित्रांनो आलोय आता कुडावे गावातल्या शेती जिथे जागा आहे तिथे चाललो आहे आणि समोर प्रियेश चाललाय प्रियेश आपल्याला घेऊन चाललाय तिथे लावणी करतात तिथे भात लावणी आता आपण चाललोय बघायला आणि आजूबाजूला बघतोय पूर्ण शेतच शेत आहे तर मित्रांनो आला इथे आपला मित्राची जागा आहे तिथे यांनी भाजी लावली आहे तरी प्रियेश कुठली भाजी आहे ही भेंड्याची आहे ही भेंड्याची आहे का हा आणि इथे फुलं येतात आणि मग ते मोठे होतात फुलं येतात आणि मोठे होतात का आणि एक असलं आहे ती कालालोची कालालोची म्हणजे काय असतं कालालो म्हणजे मुले असते तिथे लावतात आणि तर मित्रांनो आपल्याला प्रियेशने एका ओळखीच्या शेतामध्ये आणलं आहे त्यांची लावणी झालेली आहे भात लावून त्यामुळे आपण दुसऱ्या शेतात आलो आहे आता बघायला तर इथे बघताय हे इथे लावणी चालू आहे भात लावणी चालू आहे आणि यांनी अर्ध लावून झालेलं आहे तरी हे प्रियेश अख्ख्या दिवसात होईल का होईल एका दिवसात होईल आता एका दिवसात होईल आणि नंतर तिकडं तुम कितने वाजे आहे कितने वाजे आहे 8 वाजे आहे 8 म्हणजे ते 8 वाजता आले आहेत एक पुरा कितने वाजे होईल का 2 वाजता भात लावणी करताना दिसतोय वो कैसे पकडते कैसे दिखाओ ऐसे हा असे पकडतात आणि वो पूर्ण चिकलत टाकत असत का म्हणजे मातीमध्ये पूर्ण दाबायचं असतं का आणि बघते कशा प्रकारे लावतायत ये आपको कैसे आता है ये आपको कैसे आता है मतलब किसने सिखाया है आपको पहले से ही मालूम है कैसे लगाने का मालूम है पहले से मतलब आपके गांव में भी ये करते हैं हाँ मतलब यूपी में एमपी आप एमपी से हो हाँ म्हणजे हा मध्य प्रदेश वरून आलेला आहे आणि म्हणजे मध्य प्रदेशला पण शेती होते भाताची भाताची ना आपके आपके इधर कौन सा शेती होता है आणि सोयाबीन सोयाबीन का म्हणजे मित्रांनो मध्य प्रदेश मध्ये आपल्याला आता समजलं की सोयाबीनची शेती होते ऐसे ही होते का वो भी ऐसे नाही ट्रॅक्टर अच्छा ट्रॅक्टर से करते ठीक आहे आणि बघताय याला पण थोडाफार येते त्यामुळे हा करतोय आणि स्पीड बघताय स्पीड वाढवत चाललाय तो माईक नाही काल जिथे मी गेलेलो मोठ्या पकडायला तिथे आपला माईक पाण्यामध्ये पडल्यामुळे ती पण व्हिडिओ फ्लॉप गेली आणि आता आपल्याकडे माईक नाही तर आपल्याला प्रियेश बोलला की एक लावणीची व्हिडिओ करायची चला प्रियेश तुला इथे का शेत लावता मग दाखवशील एकदा लावून बबलो आपल्याला मूठ कसा बांधतात ते दाखवतोय अच्छा दाखव हातात दाखव आणि मित्रांनो बघताय ही मूठ आपल्याला बबलूने बांधून दाखवली आहे कशा प्रकारे बांधतात ते ठीक आहे थँक्यू काय बोलतात रे म्हणजे कंश कंश काय बोलला काय नाही आपला भातच बोलतो अरे सांग काय बोलतात नाही माहिती मला पण नाही हे जे रोप आहे याला काय बोलतात आता तुमच्या याच्यात काहीतरी गावात बोलत असतील ना
नाही माहिती प्रियसला. ठीक आहे, कर कर जमते जमते. तू कधी लावतोस? लहानपणापासून लावतोस काय? मग लहानपणापासून मी लावतो शकतो. खरं मग हे मी तर आपल्या प्रियसला एक्सपिरियन्स आहे फुल, म्हणजे तो लहान असल्यापासून हे असं भात लावतोय. खरं म्हणजे ना मग खरं लावतोय. चला आता मला प्रियस शिकवणार आहे कशा प्रकारे भात लावतात. चला हे बांधलेलं आहेत ना, याला काय होतात? मूठ बांधले. मूठ बांधलेलं आहे. हा हे मूठ बांधलेलं आहे, बघताय. एक प्रियसकडे आहे, एक माझ्याकडे आहे. तर आता हा आपल्याला कशाप्रकारे म्हणजे चिखलामध्ये रोपतात ते आपल्याला दाखवणार, म्हणजे भात कशाप्रकारे लावतात ते आपल्याला प्रियस दाखवणार आहे. तोपर्यंत ते श्रियस आहे, श्रियस आपला कॅमेरा होल्ड करणार आहे. तर चला हे कशाप्रकारे करतात ते बघूया. आता सुटलाय असं जवळ आणि असं दाखव रे, आम्ही दाखव असे जरासा काढ एवढा. हां बस आता आहे ना, दोन दोघांच्या मध्येच लावतो म्हणजे आता इथे लावू आणि असं पकड. हां पकडला असं टाकायचं आणि पाण्यात दाबायचं म्हणजे याच्यामध्ये लावू ना. आता मित्रांनो हा बघताय मी आता असं लावतोय इथे. हां दाब बरोबर कसं नाही चुकीच झालं थोडीशी मात्र पहिला पहिला चुकला, आता दुसऱ्यांदा ट्राय करूया. दोघांच्या मध्ये असा टाकायचा आधी आणि वरती दाबायचा. बरोबर ना? थोडीशी गॅस बंद झाला असं की तो स्क्रीन बंद झाली. दोघांच्या मध्ये लावतो जराशी जराशी गॅस. जरासा लांब घे, जरासा लांब घे, जरासा लांब. म्हणजे म्हणजे दोघांच्या मध्ये जमतय जमतय. हा एवढा घेतलेला आहे आणि हा एवढाच आपल्याला आतमध्ये पूर्ण लावायचा आहे. जवळ पण एवढं काही मला जमलेलं नाही, कारण आपल्याला सवय नाही. प्रियसला लहान असल्यापासून सवय आहे. आता प्रियस 12वीला म्हणजे किती वर्षाचा झाला? 16 म्हणजे तू छोटा आहे. 16 वर्षाचा झाला अजून. तू आता 18 वर्ष रनिंग व्हायला पाहिजे. हां आता माझा माझा 17 चालू आहे, 18 आता लागेल मला. आता वय सांगत बस वय सांग. आता प्रियसने आपल्याला दाखवलं कसं लावतात, पण मला काही एवढं जमलेलं नाही. आता तोपर्यंत हे सगळे लावत आहेत ते कशा प्रकारे ते लावतात ते अजून आपण व्हिडिओज घेऊया. चला आणि अजून सिनेमॅटिक शॉट वगैरे घेत राहूया. म्हणजे असं का तिथे का उडवलं? तिथं आता त्यांना पाहिजे म्हणून. असं म्हणजे ते जे सेपरेट असे झालेत, म्हणजे ते आहेत ना प्रत्येक ठिकाणी ठिकाणी, त्यामुळे त्यांना असे जे बांधलेले रोप असतात म्हणजे मूठ बोलतात ना, बांधलेले मूठ असतात ते इकडे आहेत. इथे बघू शकता हे पूर्ण शेत आहे ना, ते अजून मूठ बांधायचे राहिलं आहे ना. मग त्यांनी थोडं अर्धे मूठ बांधून तिथे फेकलेले आहे जसे हे बघताय, तसंच ते गोळा करतात आणि जिथे हे असे म्हणजे एका म्हणजे जिथे रिकामी जागा आहेत ना तिथे हे फेकत असत, म्हणजे जेणेकरून हे जे इथे आहेत ते जातील आणि ते घेतील आणि परत ते लावणी चालू करतील असं असतं. तिथून नको रे साडून जाऊया, साडून जाऊया चल तिथूनच आणि आला. मग
तो मित्रांनो बघता इथे आपण दुसऱ्या शेतात आलोय आणि इथे पण लावणी चालू आहे आणि कशा प्रकारे एकदम स्पीडने काम करते ते बघू शकता तुम्ही। तरी काका हा पूर्ण शेत लावायला किती टाइम लागतो? अर्धा तास। अर्धा तास म्हणजे जसे माणसं असतील तसं लागत होतो? माणसांवर डिपेंड आहे। अच्छा, आणि बघताय किती माणसं आहेत, एवढे माणसं असल्यामुळे लगेच अर्धा तासात हा अख्खा शेत लावून होऊ शकतं असं बोलतायत। तर काका हे जे हे तुम्ही लावताय भात, तर तो एकदा काढून बांधून परत का लावत असतात? अच्छा, असं काढायला लागतं का? आणि तरी हा पूर्ण कधी होतो? फांद्या जास्त येतो। हा का? आणि हा दिवाळीला पूर्ण वाढतो का? बरोबर। अच्छा अच्छा, आणि बघताय मित्रांनो किती पूर्ण शेत लावलेलं आहे आणि पूर्ण हिरवं हिरवं झालेलं आहे। आता तरी किती वाजता आले काका तुम्ही? सकाळी 8 वाजता। सकाळी 8 वाजता, सकाळी 8 वाजता आलेत आणि आता किती वाजलेत? 12 वाजलेत ना, 12:30 वाजलेत। म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून काम करतायत। ते पण शेत लावलं आहे का? सकाळी 8 वाजल्यापासून ते लावत होते। अच्छा, म्हणजे सकाळी 8 वाजता आले त्या साईडचं शेत लावलं त्यांनी आधी आणि आता हे शेत लावायला घेतलंय। आणि बघताय मित्रांनो किती फास्ट लावतात हे, किती फास्ट काम करतात बघू शकता। तर काय ना तुमचं? शिवराम ठोंबरे। इथे आपल्या शिवराम बाबा आहेत आणि बघताय किती फास्ट, तुम्हाला बरेच वर्षापासूनचा एक्सपिरियन्स असेल ना। पाऊस पण आलेला आहे। लावलेलं कधी आधी? 9 तारखेला, जूनच्या। जूनच्या 9 तारखेला आणि बरोबर 3 महिन्याने आता हे होईल ना पूर्ण? अच्छा, तरी काय सध्या भाव चालू आहे भाताचा? ₹1200 काहीतरी टन वरती आहे ना, 3 टन काय काहीतरी 1500-1200। हा 1500-1200 त्या दिवशी ऐकलं मी। आणि इथे बघताय काम चालूच आहे, काम थांबतच नाही, पटापट पटापट लावत चालले आणि मस्त मजा करतायत लावता लावता। आपल्यासोबत राकेश दादा आहे आणि राकेश दादाचा पण स्पीड बघताय भात लावण्याचा। दादा तरी कधीपासून लावतेस तू? 3-4 वर्ष। 3-4 वर्ष झाली? दादा 3-4 वर्षापासून असं काम करतोय भात लावण्याचा, म्हणजे सतत 3 दिवस वगैरे आले तर आपल्याला काही त्रास होत नाही जास्त? हां, आणि जर आले नाही तर मग त्रास जाणवतो। तरी काय म्हणजे पाटण वगैरे दुखत अंग दुखत आणि बघताय पूर्ण वाकूनच काम करणं आहे, बोलतो पाटण खूप दुखतच असणार। तर मित्रांनो आता एवढं शेत यांनी लावलेलं आहे आणि ते थोडंसं राहिलेलं आहे अर्धं, ते पण लगेच होईल ना आता? जवळजवळ 1/2 तास 10-15 मिनिटात होऊन जाईल, मॅनपॉवर असल्यामुळे बोलतात 10-15 मिनिटात होऊन जाईल। आणि आता ते तिथे जेवायला बसलेत। तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही की किती मेहनत लागते शेती करण्यासाठी आणि जेव्हा ते भात लावत असतात तेव्हा पूर्ण त्यांची कंबर खूप दुखत असते घरी गेल्यानंतर। तर मित्रांनो शेतकरी शेती करतात त्यामुळे आपल्याला 2 टाईमचं अन्न भेटतं जेवायला आणि बघितलं असं किती मेहनत आज आपण बघितली आहे शेतकऱ्यांची। तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। तर भेटू शकते चांगल्या चांगल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत चला बाय। Thank you.